पुण्यात सोनसाखळी आणि बॅग लिफ्टिंग करून पोलिसांना घाम फोडणारा राजू राठोड उर्फ राजाभाऊ राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा बिगारी कामगार असलेल्या राजूने लातूर आणि पुणे परिसरात इलेक्ट्रिशियन वायरमन म्हणून काम केले. ऐशोआरामाचं जीवन जगण्यासाठी त्यातून त्याला तितका फायदा मिळत नव्हता, त्यामुळे त्याने सोनसाखळी चोरीचा मार्ग निवडला. लातूरमध्ये आरोपीवर सोनसाखळी आणि बॅग चोरीचे बरेच गुन्हे आहेत. त्यातील पैशातून त्याने लातूरमध्ये मोठा बंगला सुद्धा खरेदी केला होता आणि समाजात एक प्रतिष्ठित म्हणून वावरू लागला होता. चोरीच्या पैशातून त्याने राजकीय लोकांशी सलगी वाढून लातूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याचा देखील त्याने प्रयत्न केला होता. त्यासाठी अर्जही दाखल केला होता, पण त्याला माघार घ्यायला सांगण्यात आलं. त्याच दरम्यान पोलिसांनी सोनसाखळी चोरी करताना त्याला रंगेहात पकडलं आणि त्याचा खरा चेहरा मोहरा समोर आला. त्याच्याकडून अनेक गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोने आणि पैसे जप्त करण्यात आले. लातूरमध्ये आता आपण बदनाम झालोय हे त्याच्या लक्षात आल्यानंतर राठोड तुरुंगातून सुटल्यावर शिवाला घेऊन मे महिन्यात पुण्यात आला. सुरुवातीला पुणे शहरातून एक मोटारसायकल चोरून त्यावर चालत्या रिक्षातनं बॅग चोरी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे करू लागला. चोरीची मोटारसायकल घेऊन तो चोरी करत असे, कालांतराने ती मोटारसायकल सोडून देत असे. सोनसाखळी आणि बॅग चोरीतून मिळालेल्या पैशातून त्याने वडगाव भागात जुना मुंडवा रोडवर हॉटेल नंदिनी नावाचं हॉटेल सुद्धा सुरू केलं. हॉटेल व्यवसाय चांगला चालू लागल्यानंतर चोरीचे प्रकार सोडून देण्याचा त्याचा विचार होता, पण त्या अगोदरच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली आहे. त्यानंतर मग तो तिथे पकडले गेल्यानंतर त्याला तिथं तोंड दाखवायला जागा राहिली नाही म्हणून तो पुण्यामध्ये परत आला. जे हॉटेलचे आपल्याला फोटो पाठवलेले आहे त्याच्यामध्ये 5,000 रुपयाची एक थाळी आहे त्याच्यात. त्याचा आता हॉटेल चालू केल्यानंतर रोजचा गल्ला 15 ते 20 हजार रुपये व्हायला सुरुवात झाली आहे. एक महिना जास्त हॉटेल चालू होतं, हॉटेलचे फोटो आपण ग्रुपवरती बघतायत. ही 5,000ची थाळी होती, दुसरी एक 1,200रुपयाची थाळी होती. ती 1,200रुपयाची थाळी त्यांनी जर खाल्ली नाही तुम्ही दोघांनी तर तो खाल्ली खाल्ली नाही असं नाही खाल्ली तर ते तो त्यांना 5,000 रुपये अजून देणार अशा सिस्टीमने त्यांनी ते अट्रॅक्शन चालू केलेलं होतं. तो हे हॉटेल चालू करायची आयडिया त्यांनी युट्यूबवरनं घेतली. मराठी माणसांनी कसा धंदा करावा हे काही वक्तृत्व आपल्याकडे आहे, जे व्याख्यान आहे त्यातून त्यांनी हा धंदा करायचं ठरवलं. तो नावसुद्धा सांगू शकतो ते कोण व्यक्तीचा तो बघायचा. गाड्या चोरायच्या कशा हे सुद्धा त्यांनी युट्यूबवरनं बघितलेलं होतं. आणि त्यातून मग त्यांनी हा धंदा जर व्यवस्थित वाटायला सुरुवात झाल्यानंतर तो हे सर्व सोडून देणार होता आणि फटेलिया म्हणून त्या ठिकाणी